मल्हारा सदा शिव 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 मल्हारा सदा शिव जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ मे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव। मित्रांनो आपण आता आलो आहोत कडे पठारला जिथे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे। ॲक्च्युली जेजुरीला दरबार होता खंडेराव महाराजांचा आणि इथे ते राहायला होते। पसीना पसीना हो रहा है, लेकिन ऐसा कहते हैं कि जो चढ़ते वक्त जिसको भी पसीना आता है परेशानी होती है, उसका मतलब ये है कि उसकी लाइफ की निगेटिविटी उसके लाइफ के सब पाप धुल जा रहे हैं खत्म। इस माउंटेन को प्रति कैलाश भी कहा जाता है। शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव। दोस्तों करे पठार चढ़ना बहुत मुश्किल काम है,
और ये पीछे आप देख ही रहे हैं इतना खूबसूरत नज़ारा है और मज़ा आ रहा है। चल Shiva Shiva Malhara Sada Shiva 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 Malhara Sada Shiva 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 Malhara Sada Shiva 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 मल्हारा सदा शिव। मैं और तुषार चढ़ रहे हैं और पसीना पसीना हो रहा है, कैलोरीज बर्न हो रही हैं। चल हवा, लेकिन पसीने हो रहे। चलो ओ दादा, अभी कितने हैं? पानी की बोतल ये ऊपर लेके जाए। हाँ, वेरी नाइस। चलो Shiva Shiva Malhara Sada Shiva 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 Malhara Sada Shiva ऐसा कहते हैं कि भगवान का बुलावा आने पर ही हम लोगों को किसी भी स्थान में जाने का मौका मिलता है। मुझे लगता है आज अचानक किसी का फंक्शन के लिए मुझे यहाँ बुलाया है, तो शायद कोई योजना होगी इसके पीछे भी। मुझे तो मजा आ रहा है। और उड़ता है।
गणेशेश्वराय नमः। जवळच हळू हळू पोटरे हे बसतो ना पूर्ण धाप म्हणजे दणका बसतो पाया व्हायब्रेट होतो ना पूर्ण त्याच्यामुळे गरज पाहायचं नाही एकदम शांत चालायच त्रास कमी होतो पाय काय म्हणतात सर पाय थरथरत आहेत कारण इतका वेळ म्हणजे गेले पावणे एक तास आम्ही फक्त पाय एक असतं की जितका कुठलाही गड थांब रे दादा जरा जितका कुठलाही गड चढणं अवघड असतं ना मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त अवघड उतरणं असतं कारण अख्ख्या बॉडीचा बॅलन्स तुम्हाला सांभाळायचा असतो गुडघे कामात जातात तर माझे पाय आता थरथरत आहे जरा शांत काही निघलो होतो त्याला असं थकवा जाणवत होता पण आता खाली उतरताना एकदम फ्रेश वाटते आणि खूप आजचं शेड्यूल टाईट होतं खरं तर पण सकाळी जसं काल कळलं की जायचं आहे गडावरती त्या वेळेपासूनच खूप उत्साह होता आणि आत्ता असं जाणवलं की आपण खरंच 33 कोटी देवांचं दर्शन करून खालती उतरतोय आणि समोरच आत्ता सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा दिवस सार्थकी ठरला असं
आज आजच्या दिवसाकरता तरी मला नक्की वाटतं. आणि जाताना बरीच पुण्य आता मी बरोबर माझ्या दैनंदिन आयुष्याला जगण्याकरता घेऊन जाते असं मला या गोष्टीचं समाधान आहे. षद्विचित्र तल्पयोर भुजंग मौक्ति कस्र जोर गरिष्ठ रत्न लोष्ठ योह सुरुद्विपक्ष पक्ष योह तृणारविंद चक्षुषः प्रजामही महेन्द्र योह सम प्रवृत्ति कदा सदा शिवं भजाम्यहम् कदानिलिम्ब निर्धरेणि कुञ्ज कोटरेव संविमुक्त दुर्मतिः सदा शिरःस्थमञ्जलिं वहन् लाम भाल लग्न कह शिवेति मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्यहम् मागं आलं वाटतं. आणि ती पाठीमाग बघितलं बघताना देव आलाय का नाही चेक करायला तिथेच थांबलाय असं काहीतरी. नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम् Thank you.